नमस्कार, स्वागत आहे आपलं सीता नेने चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोजरेला चीज, बाजारात महाग भेटणारं मोजरेला चीज। घरातच 2 लिटर दुधापासून 750 ग्रॅम मोजरेला चीज बनवणार, तर कशा पद्धतीने बनवणार आहे आणि छोटे पिझ्झा पण दाखवणार आहे तुम्हाला, मिनी पिझ्झा करून। तर कसे बनवणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल काय बनवते ते। एकदम मस्त बाजारात भेटते अगदी तसंच मोजरेला चीज बनतं, किती महाग असतं ना बाजारात। तर इथे पहा, आता मी आलेली आहे सीता नेने किचनमध्ये। हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे। कुठलेही दूध घ्या तुम्ही, कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल, म्हशीचं घ्या, गाईचं घ्या, कुठलंही घ्या। पण हे बघा, आता पातेल्यात सोडून घेते ते दूध। 2 लिटर पाणी पातेल्यात सोडते मी दूध, ते पाहू शकता तुम्ही। छान असं दूध घ्यायचं। किती बाजारात महाग भेटतं ना, आपण आणतोच घरात, तर किती महागडी वस्तू आहे ही। आणि घरात मुलांना तर आवडत असते। तर मी ते वाटी घेतलेली आहे आणि वाटीत पाणी घ्यायचं थोडंसं, हे बघा। आणि दूध तापायला ठेवलेलं आहे तिकडे। आणि हे बघा, हे सिट्रिक ॲसिड आहे, 1 चमचा घ्यायचं। सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू फूल, 1 चमचा घेतलेलं आहे सिट्रिक ॲसिड। आणि हे वितळून घ्यायचं पूर्ण, एकदम पाणी स्वच्छ निव्वळ पाणी झालं पाहिजे असं वितळून घ्यायचं त्याचं। संपूर्ण विरघळून गेलं पाहिजे ते। नंतर टाकणार आहे मी 1 सोडा, आपला खायचा सोडा असतो ना तो, 1 चमचा टाकणार आहे। आणि हे पण बघा, फेस झालं एकदम तयार, वरती याला सोड्यासारखं फेस झालेलं आहे त्याच्यात टाकल्यामुळं। ह्याचं पण सुट्टं करायचं असं, मग एकदम फेस गेला पाहिजे, वितळलं पाहिजे ते पाणी, असं झालं पाहिजे तर। हे बघा दोन्ही आता ही बाजूला ठेवते मी, आता पुढे बघा। हे हलवून घ्यायचं, छान मस्त हलवत राहायचं। तापायला ठेवले नाही, आपल्याला त्याच्यात बोट घालून पाहायचं। आपलं जवळजवळ 10 ते 15 सेकंद बोट राहिलं पाहिजे ते पाण्यात दुधात, तर तेवढं दूध आपल्याला तापवायचं। जास्त काही उकळ्या घ्यायच्या नाही दुधाची किंवा काय नाही। तर इथे बघा मी काय घेते आता पुढे। इथे घेतलेलं आहे व्हिनेगर। मी पाणी घ्यायचं पहिलं 1-2 चमचे, आणि त्याच्यात 2 चमचे मी व्हिनेगर टाकणार आहे। अंदाजानेच टाकायचं, मापून नाही टाकत, 2 चमच्याचा अंदाज आहे। 2 चमचे टाकलेले आहे मी व्हिनेगर। पाण्यामध्ये टाकायचं, असं डायरेक्ट टाकायचं नाही कधी व्हिनेगर। हे पहा, आता थोडं टाकायचं, एकदम दुधाला शॉक नाही द्यायचा। एकदम ओतल्यानंतर दुधाला शॉक बसतो, म्हणून दुधाला शॉक नाही द्यायचा। थोडं त्यात टाकत जायचं। आता मी टाकलेले आहे ना, थोडा वेळ थांबणार आहे, नंतर ते दुसरं टाकणार आहे। हे ढवळत राहायचं, सारखं असं हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं त्याला। होणार ते लगेच, आता तुम्ही टाकल्यावर बघा, पूर्ण टाकून दिलेलं आहे। आता मी बघा हलवत आहे, छान अशी ढवळत राहते, लक्ष द्यायचं नाही इकडे तिकडे, ढवळत राहायचं सारखं। त्याचं पाणी असं बाजूला झालं पाहिजे निव्वळ पाणी। आणि हे बघा व्हिनेगर आहे, हा व्हिनेगर टाकलं होतं मी 2 चमचे, व्हाईट व्हिनेगर आहे। बघा आता हे चाललं, होत आलं, होत चाललेलं आहे आपलं। आता हे बघा सुटत चाललेलं आहे। हे बघा आता जवळजवळ आलेली होतं लगेच, काही वेळ लागत नाही त्याला। ढवळत राहायचं, जरा स्थिर धरायचा, नाही तर होत नाही, होत नाही असं करायचं नाही, परत टाकायचं नाही। एकदा टाकलं का बास होतं। हे पाणी बाजूला झालेलं आहे आपलं। आता आपलं निघालेलं आहे त्याचं पनीर बाजूला आणि पाणी बाजूला, असं जव होत चाललेलं आहे। पहा दुधाचं वेगळं, दुधाचं मलई वेगळी निघालेली आहे आणि पाणी वेगळं निघालं आहे, असं हिरवट पाणी निघतं। हे पहा, आता मी इकडे बाजूला घेणार आहे चाळण आणि खाली भांडं पण ठेवणार आहे, आणि चाळणीत ओतणार आहे ते। ओतून घ्यायचं पूर्ण छान। आणि त्या भांड्याला पण राहिलेलं आहे, ते पण जरा काढून घेते मी। आता हे गरम असताना आपल्याला लगेच पाणी घ्यायचं आहे, आणि त्यातलं व्हिनेगरचा वास असतो ना तो सगळा काढून टाकायचा आपल्याला। हे मी काढून पाणी ओतून देते पहिलं, हे असं पाणी आहे, त्याचा काही उपयोग नाही। व्हिनेगर टाकलेलं असतं, खूपच काही लोक म्हणतात त्याच्यात पीठमळा हे करा, पण काही नाही उपयोग त्याचा, फेकून द्यायचं ते पाणीच असतं। तर हे पहा, आता मी पाणीने ओतलेलं आहे पाणी, आणि त्याच्यात तो धुवून पण घेतलेलं आहे ते पाणी टाकून। आता मी ते असं पाणी काढून घेते त्याचं, त्याचं पाणी ओतून काढायचं, वरून पाणी ओतायचं त्याच्यात, ना धुवून टाकायचं ते पनीर आपलं।
व्हिनेगर त्यातला आंबटपणा असतो तो काढून टाकायचा. पाहता हे मी संपूर्ण घेते, मग दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यावर. पूर्ण मी पाणी काढून टाकलेलं आहे त्याच्यातलं. लक्ष द्या व्हिडिओवर बारीक, मग ते थोडंफार इकडे तिकडे झाले फसतात. एक भांडं घ्यायचं आपल्याला, म्हणजे भांडं मी बॉक्स घेतलेलं आहे. बॉक्समध्ये ज्याला मी बटर पेपर लावलेला आहे, तुम्ही प्लॅस्टिक पेपर लावला तरी पण चालतो. बटर पेपर असला तर बटर पेपर लावा. बटर पेपर न काय होतं, कधी कधी चिकटून जातं त्याला, म्हणून प्लॅस्टिक पेपर लावलं तर उत्तमच आहे. बटर पेपर लावलं तरी पण चालतं आहे, काढायला थोडा वेळ लागतो. पण हे पहा, आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. आता मी ते बटर घेतलेलं आहे, जो 3 चमचे बटर आहे आपलं, ते बटर टाकायचं त्याच्यात. आणि आपलं सेट्रिक ॲसिड आणि सोड्याचं पाणी केलं होतं ना, ते ओतायचं त्याच्यात, हे द्यायचं ओतून. आणि मिक्सरला लावून वाटून म्हणजे बारीक करून घ्यायचे छान. माहीम होतं लगेच, बारीक लगेच होतं, काय वेळ लागत नाही. पाणी बिलकुल टाकायचं नाही किंवा काही टाकायचं नाही. झालं एकदम मलईदार झालेलं आहे, एकदम लोण्यासारखं झालेलं आहे. पहा आता ते बॉक्स घेतलेलं आहे ना आपण, त्या बॉक्समध्ये ओतून टाकायचं ते पूर्ण बॉक्स. किती झाले पहा, 2 लिटरमध्ये आपल्याला किती महाग भेटतं ते. खूप महाग असतं. मोजरेला चीज म्हटलं तर किती महाग असतं का नाही. तसंच होतं, थोडाफार फरक उद्या का 90% असं, पण तोच टेस्ट लागते. तसंच होतं सर्व. आपण दुकानातून आणतो आणि खरं सांगायचं म्हणजे मी सांगते तुम्हाला, दुकानातून आणतो आणि ह्याच्यामध्ये 10% फरक असतोच, घरी बनवलीचा आणि तिथला. तर तुम्ही काय, काही लोक म्हणतात तसंच होतं, पण थोडासा तरी फरक असतोच. फक्त लक्ष देऊन करा, ह्याच पद्धतीने होईल. आणि छान लागतं ते खूप. कुठं आपलं ओरिजिनल ते केलेलं ते खूप टेस्टी असतं आणि टिकतं पण, आणि मुलांना बाळांना खायला द्यायला पण चांगलं आहे. भले कुठलं केमिकल वापरलेलं नाही किंवा काय नाही, घरीच बनवलेलं एकदम मस्त. मोजरेला चीज किती महाग, किती वजनदार आहे पहा. एवढं मोठं बॉक्स भरलेलं आहे 2 लिटर दुधामध्ये, 750-750 ग्राम आहे हे. तर मी हे 8 घंटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची ह्याला. त्याची वडी छान बनन निघन बघा आता, अशी हवा त्याची काढायची सर्व. बाकी मध्ये मग ते काय होतं, मध्ये अशी पोकळ राहते थोडं थोडं, म्हणून मी असं करायचं. ह्याला एक पेपर लावायचा. तुमच्याजवळ हा पेपर नसला तर तुम्ही प्लास्टिक पेपरवर, दुसरा असला साधा प्लास्टिक पेपर तो लावला तरी चालेल. तर माझ्याकडे आहे हा पेपर पॅक बंदवाला, तर मी हा पॅक बंदवाला लावते. तुमच्याकडे नसला तो होता ना, दुसरा प्लास्टिक पेपर असतो ना तो पण पॅक बंद, नाही तर सिल्वर पेपर असतो ना तो पण लावला तरी पण चालतं. जसं आहे तसं ॲडजस्ट करायचं कधी पण, का हेच हवी तेच हवी असं काय नाही. छान बघा, आता मी हे ना 8 घंटे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याला 8 घंटे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता मी ठेवून देते 8 घंटे फ्रीजमध्ये. जरा पण हवा जाऊन नाही द्यायची, अशी पॅक पाहिजेत, सील बंद म्हणतात ना तसं. तर ठेवून देते इथे 8 घंटे झालेले आहे. आता बघूया कसं झाले आपलं. पॅक झाले, पॅक बंद केलं तर नाही तेव्हा का, एकदम पॅक बंद केलं होतं. बा हे कवर काढला, त्याला बिलकुल हवा गेली नाही. आता हे बटर पेपर लावलेला आहे ना, थोडासा चिटकणार तर मी अंदाज काढून घेते, ते उलटं करते. बा वा, काय जबरदस्त झालेलं आहे ना पहा तुम्ही, एकदम मस्त. आता पेपर काढून घेते मी जरा उलटा करून. इकडून प्लेन झाले, तिकडून जरासं आपण प्लेन नाही थोडंसं, पण तरी पण चालते. ते लोकांचं कसं साचे असतात, त्या साच्यातच ठेवतात. म्हणून आता हे सा काढलेलं आहे मी पेपर सर्व. आता कापून दाखवते तुम्हाला मी. छान असं कापलं जातं, काय नाही त्याला प्रॉब्लेम. मी पहा कापलं गेलेलं आहे. तर मी हे बघा आता हे बाजूला ठेवते, तुम्हाला किसून दाखवते. आणि तुम्हाला मिनी पिझा ब्रेडचा करून दाखवते. आता मी पिझ्झाचं बेस नाही करत आहे, मोठा होईन व्हिडिओ. ब्रेडवर तुम्हाला लावून दाखवते आणि मुलांना खायला देते. मुलं पण खुश निस्ती होणार. असं काही असलं का मुलांना खूप आवडतं, छान वाटतं मुलांना. हे बघा किस्तं किती छान छान होते का नाही. उलटं किस्ता मस्त येतं ते, छान किस्सा आहे. पण भरपूर चीज घरी बनवलं तर भरपूर वापरा किती पण, खूप छान अप्रतिम टेस्ट लागते मोजरेला चीजची. महा
किती छान झाले ते. वा किती पडलं आहे किस, एवढं यालाच किस किती पडले. अजून थोडा ठेवायचे, भरपूर आहे आपलं तिकडे. आता मी ना बॉक्समध्ये भरून ठेवते परत फ्रीजमध्ये, झाकण लावून फिट्ट. तर फ्रीज हा पहिला ठेवायचा तुम्ही, फ्रीजरमध्ये ठेवायचा. नंतर आपल्या साध्या बाजूला ठेवलं तरी चालतं, खाली काही प्रॉब्लेम नाही. तर ठेवून दिला मी. तर हे ब्रेड घेते बघा, छोटे ब्रेड आहे ते घेतले. आता हे ब्रेडला नाही काळं आहे भरपूर, मी कापून घेते. भरपूर काळं आहे इकडे मी. कधी कधी हे ब्रेड दुकानात असे काळे ब्रेड होतात भेटतात कधी कधी. तर हे असे काढून घ्यायचं, थोडं थोडं काढून टाकायचं ते काळं कड्यानी. आता संपूर्ण मी ब्रेडचं ह्यांचं पण घेते. आता एकावर ठेवते आणि अशी करून घेते. थोडं थोडं काढलं तरी चालेल, चांगलं दिसतं ना. हे पा मस्त सगळं काढून घेते. छोटे करणार आहे मिनी पिझ्झा. तर आता मी लावणार आहे टमाटो सॉस, लावला त्याच्यावर संपूर्ण याच्यावर. पहा तर इथं सिमला मिरची ठेवलेली आहे थोड्या थोड्या. आपल्याला आहेत त्या घरात वस्तू ठेवायच्या काय, दुकानातून आणा आणि ठेवा किंवा बाजारातून घ्या विकत आणा, खर्च करत बसायचं नाही. आपल्या घरात आहे ज्या वस्तू त्याच टाकायच्या. तुम्ही काही पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कांदा टाकते वरून, छोटी छोटी साईज केलेली आहे कांद्याचे. टमाटर टाकते, ज्या ह्या घरात लिगोरून असणाऱ्या गोष्टी आहेत का नाही पहा. आता मी त्याच्यात ना वरून ओरेगानो टाकणार आहे. पिझ्झाचा स्वाद आला पाहिजे ना छान. टाकले आता थोडं चिलीज फ्लेक्स टाकते. तुमच्या चिलीजवळ चिलीज फ्लेक्स नसल्या तर मिरच्या असल्या तर त्या पण जराशा जाडसर केल्या तरी चालतात. आणि हे भरपूर चीज घालायचं त्याच्यावर. मुलं खुश होतील चीज म्हटलं एवढे का. कसं ओरिजिनल खायला त्या मुलांना तर काय बाधा होणार नाही किंवा काय होणार नाही. हे पहा आता मी ठेवते तव्यावर. ते पण आपल्याकडं आवन आहे माझ्याकडं, पण तुम्हाला मुद्दाम तव्यावर दाखवते, आवनमध्ये नाही दाखवत. तव्यावर पण होऊ शकतात, करू शकतात. ज्याच्याकडं नाही ते पण करू शकतं. तर झाकण ठेवायचं, मध्ये मध्ये जरासं खोलून बघायचं असं झाले का झाले का. हे पहा मस्त झालेलं आहे, वीज पण वितळलेलं आहे, चीज मस्त छान. थोडंसं अजून ठेवते मग काढून घेते. बघा मस्त झालेलं आहे आता एकदम फर्स्ट क्लास. आता हे सर्व मी काढते प्लेटमध्ये आणि माझ्या नातवाला खायला देणार आहे. टपूनच आहे माझा नातू खायला, कधी आई देणार आणि कधी खाणार आहे. दुसरे पण ठेवते तव्यावर बनवलेले आहे ते, त्याला पण झाकून ठेवते तोपर्यंत माझ्या नातवाला देणार. झाकण ठेवलं, आता मी देते. खरंच मैत्रिणींना मग घरच्या घरी असे वस्तू करत जा, छान असतात मस्त असतात. तर माझ्या नातवाला देते. काय करते बघा आता तुम्ही. बघा घेतलं, स्कूलमध्ये निघालेला आहे हा युनिफॉर्म घातलेला आहे, पीटी ड्रेस. तरी पण खायला त्याचं कधी होईल आईचं खाणं म्हणून त्याचं चालले. बघा छान आहे म्हणतो बघा ना, त्याला खूप आवडतं मस्त. हे बघा कसं खाते. तर मुलं पण खुश, घरच्या घरी बनवा, भरपूर चीज घाला, अप्रतिम टेस्ट ना. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.